ओके सो टुडे वी विल स्टार्ट सो चैप्टर प्रोबेबिलिटी प्रोबेबिलिटी क्या संभाव्यता तर यामध्ये आपण शिकणार आहोत त्याचं इंट्रोडक्शन त्यानंतर सॅम्पल स्पेस म्हणजे काय सॅम्पल इव्हेंट म्हणजे काय रॅन्डम एक्सपेरिमेंट्स त्याचे आउटकम्स आणि प्रॉबेबिलिटी फाइंड आउट करायची ओके okay? oh. oh. तर टीचर आणि स्टुडंट मधलं कॉन्व्हर्सेशन आहे तर टीचर म्हणतात फ्रेंड्स धिस बॉक्स कंटेन्स फोल्डेड चीट्स। की यामध्ये वेगवेगळ्या आहेत आणि यामध्ये किती चिट्स आहेत की जेवढे क्लासमध्ये जेवढे स्टुडंट आहेत त्याचे आणि तुमच्यातला एक स्टुडंट येऊन त्यातली एक चिट घेणार आहे उचलणार आहे ओके तर यात सगळ्या जीटमधनं कोणाची चिट बाहेर येईल तर त्याची प्रॉबेबिलिटी काय आहे तर ते टीचर विचारतात ओके तर अरुणा सांगते की सर आय एम द फर्स्ट वन इन अ लाईन बट आय डू नॉट वॉन्ट टू पिक अप अ फर्स्ट चीट ॲज पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग बेसल चीट फ्रॉम ऑल द चिट्स इज व्हेरी लो तर ती काय सांगते की यामध्ये सगळ्या चिट्स आहेत अशा आणि खूप साऱ्या चीट, सा चीट आहेत त्याच्यामुळं एक एकामध्ये बेसिल नावाची बी वरून सुरू होणारी चीट येण्याची शक्यता खूप कमी आहे कारण त्यात जर टेन चीट्स असतील तर त्यामध्ये ती चीट येण्याची प्रॉबेबिलिटी आहे वन आज टू टेन म्हणजे झिरो पॉईंट वन पर्सेंट गेटिंग तर याला म्हणतात प्रोबेबिलिटी तर प्रोबेबिलिटीचे वेगवेगळे पॉसिबिलिटीज असतात कोणकोणत्या पॉसिबिलिटीज आहेत इथे दिल्यात त्यांनी हे कळालं का एक्सपेरिमेंट केलेलं त्यांनी की क्लासमध्ये सगळ्यांच्या एका बाउलमध्ये चीट ठेवल्यात आणि त्यात त्यांनी विचारलं की एका स्टुडंटची चिट येणार फॉर एक्झाम्पल मीराची चिट पाहिजे तुम्हाला तर अशा वेगवेगळ्या चीट आहेत आणि यातली फक्त मीराची चीट उचला पण पॉसिबिलिटी आहे की दुसऱ्या स्टुडंटच्या पण चिट्स येतील सपोज तुमच्या क्लासमध्ये सिक्स्टी स्टुडंट असतील आणि त्यामध्ये एकच मिराची उचलायची म्हणजे काय पॉसिबिलिटी आहे त्याची वन डिवायडेड बाय सिक्स्टी तर या पॉसिबिलिटीचे वेगवेगळे टाइप्स आहेत की काय आहे पहिला आहे प्रोबॅबल येऊ शकते दुसरा आहे मे बी कधी कधी इम्पॉसिबल म्हणजे कधीच नाही शुअर म्हणजे नक्कीच हंड्रेड पर्सेंट नियरली म्हणजे जवळपास आणि नंतर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट असे वेगवेगळे चान्सेस असू शकतात प्रत्येक एक्सपेरिमेंटचे ओके समजलं हे नेक्स्ट खाली त्यांनी एक्सपेरिमेंटचे वेगवेगळे एक्सपेरिमेंट दिलेत की काय सांगितलं त्यांनी मोस्ट प्रॉब्लेबली रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे की आजपासून रेन सुरू होणार मग काय असू शकतं कधी कधी आज येईलच रेन मग ते काय झालं हंड्रेड पर्सेंट म्हणजे शुअर शुअर झालं ते पण कधी कधी फिफ्टी फिफ्टी चान्स थोडासा पाऊस येऊ शकतो कधी कधी थोडा नाही येणार तर कधी कधी उद्या म्हणजे आज ऊन पूर्ण पडेल म्हणजे पूर्ण चान्स नाही म्हणजे इम्पॉसिबल असे वेगवेगळे चान्सेस आहेत त्याचे आपण फक्त प्रेडिक्ट करतोय सेकंड द इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज की महागाई खूप वाढेल मे बी शुअर वाढू शकते की कधी कधी असं होऊ शकते की कमी पण होऊ शकते प्राईज म्हणजे इम्पॉसिबल पण होऊ शकतं तर या प्रत्येक जे एक्सपेरिमेंट आहेत त्याचं कन्फर्म असं एक आन्सर नाही आहे प्रत्येकाचे पॉसिबिलिटीज आहेत जसं शेअर मार्केटचं आहे तसं की एखादा शेअरची प्राइस वाढेल का कमी होईल का तीच राहील तर हे कोणी सांगू शकत नाही काही जण प्रेडिक्ट करतात आणि शेअर परचेस करतात काही जण वाटतं की खाली जाईल म्हणून ते सेल करतात डिपेंड्स तर त्याला म्हणतात प्रेडिक्शन ओके okay? नेक्स्ट आता ऍक्च्युअल आपण टॉपिकला सुरू करतोय की आपण क्रिकेट मॅचमध्ये टॉस करतो राईट right? तर काय पॉसिबिलिटीज असतात त्याच्या टॉसच्या एक कॉइन असतो फॉर एक्झाम्पल इथे वनचा कॉइन आहे

छापा काटा व्हेरी गुड म्हणजे हेड आणि टेल okay. याला म्हणतात हेड हेडला आपण म्हणतो एच टेल ला म्हणतो टी ओके हे झालं हेड हे झालं टेल येस टू पॉसिबिलिटीज टू व्हेरी गुड ओके आता त्यांनी वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायला लावले त्यांना कोणत्याही पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये की प्रत्येक स्टुडंटला टॉस करायला लावला एकदा आणि काय काय येणार तर प्रत्येक सपोज तुमच्या क्लासमध्ये थर्टी स्टुडंट असतील तर थर्टी वेळा टॉस होईल त्यामध्ये हेड किती वेळा आले हेड फिफ्टीन वेळा आले टेन फिफ्टीन वेळा आले का हेड सिक्स्टीन वेळा आले मग टेल कमी वेळा येतील फोर्टीन वेळा येतील तर ते विचारले ते एक्सपेरिमेंट करायचे तुमच्या क्लासमध्ये जे स्टुडंट्स असतील प्रत्येकाला एकदा कॉइन टॉस करायला लावायचा आणि काउंट करायचा ओके हे एकदाच त्यानंतर दुसरा एक्सपिरिमेंट की हा टॉस दोनदा करायचा मग त्याच्या पॉसिबिलिटी किती सांग बरं एक कॉइन दोनदा टॉस करायचा फोर कोण कोणते हेड 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 टेल 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 एक्सपेरिमेंट त्यांनी परत करायला लावला विचारलंय की किती वेळा आलाय तुमचं सपोज तुमच्या क्लासमध्ये असतील फोर्टी स्टुडंट्स तर किती किती वेळा आला दहा वेळा आलं का सगळं टेन 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 का काही कमी जास्त आलं हे नाईन वेळा आलं हे इलेवन वेळा आलं हे इलेवन वेळा आलं हे नाईन वेळा आलं तर ते चेक करा ओके okay? असे एक्सपिरिमेंट्स आहेत हे प्रोबॅबिलिटीचे नेक्स्ट आपण डाईस तर खेळलेलो हो आहोत मध्ये तर त्या डाईसला किती असतात सिक्स साइड्स असतात त्याच्या किती पॉसिबिलिटी झाल्या डाईस आपण जेव्हा थ्रो करू तर त्याच्या पॉसिबिलिटीज आहेत सिक्स हे झाले वेगवेगळे पॉसिबिलिटीज यानंतर आपण पाहतोय रॅन्डम एक्सपेरिमेंट आता रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय की आपण वेगवेगळे वेग गेम खेळतो काय कोणता पहिला पहिला आपण टॉसिंग अ कॉइन हा एक एक्सपेरिमेंट झाला दुसरा थ्रोइंग अ डाईस आपण आता ते क्यूब डाय थ्रो केला तो दुसरा एक्सपेरिमेंट झाला तिसरा आपण कार्ड प्ले करतो तर त्या मधन एक कोणतंही कार्ड आपण पिक करणं हा एक एक्सपेरिमेंट झाला तर आपल्याला माहिती आहे त्या कार्डच्या डेकमध्ये वेगवेगळे कार्ड असतात आणि ते शफल करून आपण एक कोणतंही कार्ड काढतो आणि ते कार्ड आपण पॉसिबिलिटी कोणतं कार्ड असेल कि ते की ते किंग असेल का क्वीन असेल का जॅक असेल का कोणत्या मधलं असेल ते हर्ट और डायमंड लाईक like दॅट तर हे झाले वेगवेगळे एक्सपिरिमेंट समजलं रॅन्डम एक्सपिरिमेंट म्हणजे काय नेक्स्ट oh. त्याचे आउटकम आउटकम म्हणजे काय आपण तो एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याचे येणारे रिझल्ट तर ते त्याला म्हणतात आउटकम फॉर एक्झाम्पल आपण काय केलं मग अशी कॉइन टॉस केला मग त्याचा आउटकम काय आला <laughs> हेड येईल किंवा टेल येईल राईट एखादी डाय थ्रो केली तर त्याचं काय येईल आउटकम त्या डायवर वन येईल किंवा टू येईल किंवा थ्री येईल किंवा फोर किंवा फाईव्ह किंवा सिक्स राईट त्यानंतर त्या डेकमधनं एक कार्ड पिक केलं तर 1 50 ते वन टू फिफ्टी मधलं कोणतंही असेल तर त्याचे आउटकम किती झाले फिफ्टी एक का येईल किंवा दुर्री येईल तीरि काय दस्सा काय जे असेल okay? ते ओके तर त्या आपण जे कार्ड खेळतो त्याच्यामध्ये फिफ्टी टू कार्ड असतात तर जेव्हा आपण प्रोबॅबिलिटी शिकतो ते आपल्याला माहीत पाहिजे की आपण कार्ड प्ले करतो ते त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत तर टोटल त्या डेकमध्ये फिफ्टी टू कार्ड्स असतात तर त्यातले ट्वेंटी सिक्स हे रेड कार्ड्स असतात आणि ट्वेंटी सिक्स हे ब्लॅक कार्ड्स असतात तर त्यातले हे थर्टीन हे हर्ट्स असतात रेड हर्ट्स आणि थर्टीन हे डायमंड त्यानंतर थर्टीन हे क्लब असतात आणि थर्टीन हे स्पेड असतात हे माहिती आहे का तुला त्यानंतर या थर्टिन मध्ये पण वेगवेगळे टाईप आहेत त्यांचे राईट तर सगळ्यात मोठा असतो किंग क्वीन जॅक तर त्यांचे डिसेंडिंग ऑर्डरनी तिथे हे केलेलं आहे नंतर टेन्थ आणि एस एस सगळ्यात मोठा म्हणतो ना आपण त्याला ओके तर या कार्डचे तीन वेगवेगळे टाईप सांगितलेत त्यांनी तर पहिले तीन आहेत किंग क्वीन जॅक त्याला म्हणतात फेस कार्ड फेस म्हणजे त्याच्यावर ते त्यांचा फेस असतो किंग क्वीन जॅकचा राईट आणि प्रत्येक पॅकमध्ये अशा प्रकारचे चार किंग असतात चार क्वीन असतात चार जॅक असतात तर त्या पूर्ण पॅक मध्ये टोटल बारा फेस कार्ड असतात ओके कळाले काय कळलं नसेल तर विचार त्यानंतर एस पण आपण ज्याला एक्का म्हणतो ते पण चार एक्का असतात एक स्पेडचा एक हर्टचा एक क्लबचा हर्ट आणि एक डायमंडचा असे चार एस असतात त्याला आपण मराठीत एक्का म्हणतो राईट यामध्ये काही डाऊट कारण याच्यावर आपल्याला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे त्याच्यामुळे डिटेलमध्ये सांगतोय तुला समजलं नेक्स्ट इक्वली लाईकली आउटकम्स आता हे इक्वली लाईकली आउटकम्स म्हणजे काय की जेव्हा आपण एखादी डाय थ्रो करतो तर त्याचे त्याच्यावर कोणता नंबर येऊ शकतो हेलो ओके okay. तर आपण पाहत होतो इक्वली लाइकली आउटकम्स तर आपण डाय थ्रू केली तर त्याचे आउटकम काय होऊ शकतात वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स यामध्ये कोणताही नंबर अपियर होऊ शकतो ओके okay. म्हणजे प्रत्येकाला प्रॉबेबिलिटी आहे कोणता पण येऊ शकतो पण जर एखादी डाय असेल आणि त्याच्यावर फक्त एकच नंबर सारखा सारखा येत असेल तर त्याला म्हणणार आपण बायस डायस म्हणजे काय की एखादी जी साईड आहे ती जड असेल तर सारखा त्या डाईस आपण थ्रो केली आणि त्याच्यावर फक्त फर्स्टच नंबर येत असेल वन तर ती काय झाली बायस डायस झाली म्हणजे त्याच्यामध्ये सगळा नंबर प्रत्येक नंबरला चान्स नाहीये कारण कोणताही नंबर आला पाहिजे वन टू सिक्स मधला जर असं येत असेल तर त्याला काय म्हणणार आपण इक्वली लाईकली आउटकम्स प्रत्येकाला चान्स आहे एकदा आपण थ्रो केली वन आला दुसऱ्यांदा थ्रो केली टू आला नंतर सिक्स आला नंतर थ्री आला फोर आला फाईव्ह आला तर त्याला काय म्हणणार आपण इक्वली लाइटली आउटकम्स म्हणजे काय माझ्याकडे एक कॉइन आहे आणि मी जो तो थ्रो करतोय प्रत्येक वेळेस टॉस करतोय तर मला फक्त कायम हेडच येतोय तर आपण काय म्हणणार की ते इक्वली लाईकली नाही का कारण टेल येतच नाहीये फॉर एक्झाम्पल तुमच्या क्लासमध्ये एखाद्या टीचरचा सन किंवा डॉटर आहे आणि तोच क्लासमध्ये फर्स्ट येतोय विदाऊट स्टडी आपण काय म्हणणार मग चिटिंग सो so, सेम यामध्ये पण आपण एक्सपेरिमेंट मध्ये म्हणणार की एखादा एक आपण एक्सपेरिमेंट करतोय आणि एकच रिझल्ट सारखा सारखा येतोय तर त्याला काय म्हणणार अनइक्वली लाईकली आउटकम म्हणजे बायस्ट आउटकम येतात त्याचे तर, तर हेड पण आला पाहिजे आणि टेल पण आला पाहिजे आपण दोनदा टॉस केला तर पहिल्यांदा हेड येईल दुसऱ्यांदा टेल आला पाहिजे किंवा पहिल्यांदा टेल आला दुसऱ्यांदा हेड आला पाहिजे तर त्याला काय म्हणतात इक्वली लाइकली आउटकम्स समजते प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे डाय पहिल्यांदा थ्रो केली सिक्स मिळाला नंतर टू मिळाला थ्री मिळाला फोर मिळाला पण कायमच डायवर सिक्स येतोय म्हणजे काय झालं ते कुठेतरी चिटिंग होते बायस्ट ओके आता याचे रिलेटेड एक्झाम्पल्स आहेत सो आपण प्रॅक्टिस सेट फाईव्ह पॉईंट वन स्टार्ट करूया ओके काय सांगितलंय पहिल्या क्वेश्चन मध्ये वेगवेगळ्या या रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये तर पहिला काय पहिल्यामध्ये काय सांगितले

आनंद वन हम्म सांग मग आता कसं फाइंड आउट करणार आपण पॉसिबिलिटीज त्याच्या क्वेश्चन कळाला का हम्म काय सांगितलं क्वेश्चन मध्ये काय आउट करायला सांगितलंय वनिताला महाराष्ट्रामध्ये फिरायचंय तिला समर व्हॅकेशन आहेत आणि हे वेगवेगळे साइट्स आहेत तर किती पॉसिबिलिटीज आहेत तिला फिरण्याच्या मग काय करायचं जस्ट काउंट करायचंय तर काउंट किती साइडस आहेत किती आहेत एट समजलं सेकेंड सेकंड मध्ये काय सांगितलं

सेवन mm. त्यातला आपण कोणता पण डे सिलेक्ट करू शकतो ना मंडे करू शकतो ट्युजडे वेनसडे थर्जडे फ्रायडे सॅटरडे आणि संडे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन की आपण कोणत्या दिवशी क्लास घेऊ शकतो सेवन डेज आहेत आपल्याकडे नेक्स्ट सिलेक्ट अ वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ फिफ्टी टू कार्ड तर याचे किती चान्सेस आहेत फिफ्टी टू चान्सेस आहेत ना की कधी हर्टचा एस येईल कधी डायमंड चा येईल कधी क्लब चा येईल किंग येईल क्वीन येईल असे फिफ्टी टू कार्ड आहेत ना टोटल जेवढे कार्ड आहेत तेवढे झाले पॉसिबिलिटीज त्याच्या तर टोटल किती आहेत फिफ्टी टू फोर्थ फ्रॉम टेन टू सांग टेन टू ट्वेंटी आहे ना मग सांग ना काउंट करून किती कार्ड झाले ते hmm? व्यवस्थित कर इलेव्हन पासून असतील तर टे ट्वेंटी पर्यंत टेन झाले असते पण हे टेन पासून सांगितले त्यांनी नाही नाही फ्रॉम टेन म्हणजे इन्क्लुडिंग इलेवन समजलं सो दिस इज अवर फर्स्ट एक्सरसाइज व्हेरी सिम्पल समजलीये नेक्स्ट पॉइंट सॅम्पल स्पेस तर सॅम्पल स्पेस म्हणजे काय की आपण जो रॅन्डम एक्सपेरिमेंट करतो त्याचे जे वेगवेगळे आउटकम असतील त्याचं कलेक्शन म्हणजे सॅम्पल स्पेस तर त्याला आपण सॅम्पल एसने पण डिनोट करतो किंवा ओमेगाने डिनेट करतो त्याला लिहिण्यासाठी आपण कॅपिटल एस यूज करतो किंवा ओमेगा यूज करतो सॅम्पल स्पेस आता आपण इथे खाली पाहणार आहोत काही एक्झाम्पलचे सॅम्पल स्पेस तर इथे वेगवेगळे आपण एक्सपेरिमेंट केले पहिल्यांदा काय केलंय एक कॉइन टॉस केलाय तर त्याचे सॅम्पल स्पेस काय आले हेड आला किंवा टेल आला म्हणजे ह्याचे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती आले टू आले एन ऑफ एस समजलं सेकंड तोच कॉइन दोनदा टॉस केला तर hmm. त्याचे सॅम्पल स्पेस काय आला हेड 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 टेल टेल हेड टेल टेल म्हणजे किती आले hmm. space, नं तर, नंबर ऑफ स्पेस नंतर तोच कॉईन तीनदा टॉस केला तर त्याचे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट आले एट हे समजलं का त्यानंतर एक डाय थ्रो केली तर त्याचे सॅम्पल स्पेस आले सिक्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स दोनदा थ्रो केली तर त्याचे आले नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट थर्टी सिक्स हे समजलं का um. त्यानंतर एक कार्ड ड्रॉ केलं तर त्याच्यामध्ये वन टू ट्वेंटी नंबर नंबरचे कार्ड आहेत तर त्याचा सॅम्पल स्पेस काय आला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन कंटिन्यू ट्वेंटी फायव्ह पर्यंत तर याचा सांग नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट किती येणार ट्वेंटी फाईव्ह नेक्स्ट आपल्याकडे एक डेक आहे कार्डचा त्यामध्ये फिफ्टी टू प्लेइंग कार्ड्स आहेत तर त्यामध्ये डायमंडचे थर्टीन आहेत स्पेड चे थर्टीन आहेत हर्टचे थर्टीन आहेत आणि क्लबचे थर्टीन आहेत क्लब तर याचे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती झाले फिफ्टी टू थर्टीन प्लस थर्टीन प्लस थर्टीन

आता जसं त्याने टेबल केलं होतं तसंच टेबल ड्रॉ करायचं आहे प्रत्येक रॅन्डम एक्सपेरिमेंटचा आणि त्याच्यामध्ये सॅम्पल स्पेस यस लिहायचंय जसं त्याने लिहिलं होतं सॅम्पल स्पेस यस करली ब्रॅकेटमध्ये हेड, हेड हेड टेल किंवा वन टू थ्री फोर तसं आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट त्याचं काउंट इथे काय आहे वन आणि टू त्याच्यामुळे टू लिहिलं होतं तसंच आता इथे काय सांगितलं त्यांनी कोणताच सांगितलं पहिला एक्सपेरिमेंट एक कॉइन टॉस केलाय आणि त्याच्याबरोबर एक डाय पण थ्रो केली आहे सॅमटेनियसली तर याचे सॅम्पल पॉइंट काय येतील सॅम्पल पॉईंट म्हणजे कर्ली मध्ये आपण शिल्लतो हेड टेल इथे वर uh, पाहिलं ना सॅम्पल पॉईंट पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी नाही व्यवस्थित वाचना क्वेश्चन पहिल्यांदा एक कॉइन uh, दिलाय दोनदा कॉइन नाही सांगितलं एकदा कॉइन आहे एकदा डाय आहे कॉइनला ला येतो हेड टेल डायला येतो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि त्यांचं कॉम्बिनेशन करायचंय आपल्याला पण फक्त हेड अँड टेल एकच नाही करायचं अँड लिहिले त्यांनी डाय पण थ्रो करायची तर मी एक तुला सॉल्व्ह करून दाखवतो yeah. ओके डाय yeah. म्हणजे आपण जे सापशिडीत मध्ये खेळतोय ती डाय क्यूब Okay हे वन नट तुला ऍक्सेस होतोय का मी शेअर केलेलं येस

शेअर होत नाही तू मायक्रोसॉफ्ट नाही शेअर केला का शेअर ओके मी चॅटमध्ये पण पाठवतोय हे हे सेव्ह करून ठेव लिंक आणि आता यावेळेस याच्यापासून पुढे सगळे होमवर्क याच्यावर तुला कम्प्लीट करायचे वन नोटवर वर आहे काय काय मला नाही दिसले तुला ही लिंक ऍक्सेस होती का ते सांग